बाजूला 25 पेक्षा जास्त नामवंत डॉक्टर उपस्थित होते, मात्र एकाही डॉक्टरला त्यांचा जीव वाचवता आला नाही। नेमकी घटना कशी घडली पहा त्याआधी आपल्या AM मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। डॉक्टरांची परिषद सुरू होती। अभय उप्पे असं त्या डॉक्टरांचं नाव होतं। या परिषदेत DY पाटील रुग्णालयातील छाती व श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉक्टर अभय उप्पे हे मार्गदर्शन करत होते। मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले। ते घरी जाण्यासाठी निघाले होते, पण हॉटेलच्या लिफ्टजवळ आल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागले। त्यांच्या छातीत कळ आली आणि अचानक ते जमिनीवर पडले। यावेळी सर्व डॉक्टर या ठिकाणी धावून गेले। त्यांना तातडीने CPR देण्यात आला। त्यानंतर लगेचच रुग्णवाहिकाही बोलवण्यात आली। रुग्णवाहिकेत असतानाही त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत होते। त्यांना अपोलो रुग्णालयात अभय उप्पे यांना दाखल करण्यात आले। यावेळी परिषदेतील डॉक्टर देखील त्या ठिकाणी होते। तेथील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केले, पण त्यांचा जीव वाचवू शकले नाही। अनेक नामवंत बडे डॉक्टर त्यावेळी उपस्थित होते, पण तरीही त्यांचा जीव वाचवता आला नाही। यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला। दरम्यान नेरूळमधील एका हॉटेलमध्ये डॉक्टरांसाठी एक परिषद घेण्यात आली होती। यामध्ये देशातील बडे डॉक्टर उपस्थित होते। मुंबईतील नेरूळ येथे ही घटना घडली आहे। आता यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे। ते देखील एक बडे डॉक्टर होते। त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे।